अहमदनगर मनमाड महामार्गावर बस आणि कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दोन सख्या भावांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। अष्टविनायक महामार्गावर जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी इथं हा अपघात घडला आहे। भरधाव दुचाकीने ट्रेलरला धडक दिला। या अपघातात दोन सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला। रामदास केदारी आणि नारायण केदारी असं मृत भावांची नाव आहेत। रामदास केदारी आणि नारायण केदारी हे दोन सख्खे भाऊ बाजरीचे राखण करण्यासाठी शेतात गेले होते। शेतातून घरी परताना दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरून जाणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जाऊन जोरदार धडक दिली। या अपघातात दोघे भाऊ ट्रेलरच्या पाठीमागील चाकाखाली चिरडले गेले आणि या अपघातात दोन सख्या भावांचा दुर्दैवीरित्या जागीच मृत्यू झाला।